प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात. कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं, तर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं. चतुर्थी श्री भगवान गणेशांना समर्पित आहे. या दिवशी श्री विघ्नहर्ता भगवान श्री गणेशांची पूजा केली जाते. संकष्ट चतुर्थी जर मंगळवारी आली असेल तर अशा चतुर्थीस अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. मैत्रिणींनो, हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती मनोभावे संकष्टी चतुर्थीचे व्रत करते त्या व्यक्तीची सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात. भगवान श्री गणेश त्या व्यक्तीला आपले आशीर्वाद नक्कीच देतात. त्या व्यक्तीच्या कामात येणारे अडथळे दूर होतात आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीचा हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आपण हे जाणून घेणार आहोत. संकष्टी चतुर्थी कोणी करावी, केल्याने काय लाभ होतात, या सर्व व्रताचे काय नियम आहेत, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणते पदार्थ खायला हवेत, कोणते पदार्थ खाऊ नयेत, अगदी संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्वच्छ कपडे घालावे, शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर ते घालावे. त्यानंतर आपण गणेशाची विधिवत पूजा करावी. पूजा करत असताना आपण गणपतीच्या मूर्तीची स्थापना करू शकता, गणपतीचे चित्रसुद्धा स्थापित करू शकता, किंवा तुमच्या देवघरात जी गणपतीची मूर्ती असेल तिचीसुद्धा पूजा तुम्ही करू शकता. या गणपती बाप्पाच्या मूर्तीला आपण धूप, दीप, नैवेद्य अशा प्रकारे षोडोपचार पूजा करणार आहोत. फुलांची माळ घालणार आहोत. पूजा करत असताना गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या जास्वंदाचं फुलंही त्यांना वाहणार आहोत. त्याचबरोबर गणपती बाप्पांना आवडणारे मोदकसुद्धा नैवेद्य म्हणून अर्पण करणार आहोत. गणपती बाप्पांना तिलक करावा, अक्षदा व्हाव्या आणि संकल्प करावा. या दिवशी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी श्री भगवान गणेशाच्या मंत्राचा जप करावा, गणेश स्तोत्र वाचावं, गणेश चालीसाचं पठण करावं किंवा अथर्व शीर्षाचं पठण करावं. भगवान गणेशाची पूजा आपल्यावर व्हावी यासाठी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करावी. त्यानंतर आपण श्री गणेशाची आरती करायला पाहिजे. त्यांना धूप, दीप, नैवेद्य दाखवायचा आहे, दुर्वा अर्पण करायच्या आहेत. भगवान श्री गणेशाची पूजा अर्चा झाल्यानंतर सर्व कुटुंबियांसह आपण त्यांचं दर्शन घ्यावं. सर्व सदस्यांनी आपली मनोकामना बोलून दाखवावी आणि मंगलकामना करावी. पण पूजा ही सकाळी 8 ते 10 आतच करावी, कारण या दिवशी ही वेळ शुभ मानली गेली आहे. आणि जेव्हा रात्री चंद्रोदय होईल तेव्हा चंद्रास अर्धे अर्पण करून आपण आपलं व्रत पूर्ण करू शकतो. यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक महिन्यात जे हिंदू धर्म आहेत, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, प्रत्येक महिन्यात जी संकष्ट चतुर्थी येते तीच किंवा तिचं महात्म्य वेगवेगळं आहे. संकष्ट चतुर्थी व्रतामध्ये नक्की काय खावं आणि काय खाऊ नये हे मात्र माहीत असायलाच हवे. जर तुम्ही संकष्ट चतुर्थीला उपवास करत असेल तर तुम्ही फलाहार करा, फळं खा, हा सर्वोत्तम पर्याय आहे. तसेच तुम्ही मिठाचा वापर करणार असाल तर सैंदव मीठ उपवासाच्या पदार्थामध्ये टाका. सैंदव मिठाचा वापर करा, काळ्या मिठाचा वापर चुकूनही करू नका. आपल्याकडे चतुर्थीचं व्रत करताना साबुदाणाही खाल्ला जातो, परंतु साबुदाणा फारसा आरोग्यास हितकारक नसतो. रसदार जी फळं आहेत त्याचं तुम्ही सेवन करू शकता. उपवासामुळे शरीरातलं पाणी कमी होणार नाही याची मात्र काळजी घ्यायला हवी. दिवसभरात जेव्हा तुम्हाला थकवा जाणवेल तेव्हा तुम्ही नारळाचे पाणी पिऊ शकता. तसेच संकष्ट चतुर्थीला जमिनीच्या खाली जे उगवलं ते खाऊ नये असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ मुळा, गाजर, कांदा, बीट हे सर्व पदार्थ खाऊ नयेत असं सांगितलं जातं. काही भागामध्ये फणस खाऊ नये असं सुद्धा सांगितलं जातं. फणसापासून बनवलेली कोणतीही वस्तू संकष्टी चतुर्थीला खाऊ नये असंही सांगितलं जातं. त्याचबरोबर तुम्ही बाहेरचे पदार्थ उपवासासाठी खाणं टाळावं. बाहेरचे चिप्स, मसाल्याचे पदार्थ उपवासाचे म्हणून आपण विकत आणतो आणि ते खातो, परंतु उपवासाच्या दिवशी सात्विक पदार्थ खाणं अपेक्षित आहेत आणि बाहेरच्या पदार्थामध्ये सात्विकता अजिबात नसते. म्हणूनच शक्य होईल तेवढे घरच्या घरी बनवलेले पदार्थ खा आणि ते सात्विक असावेत याकडे लक्ष द्या. तसंच उपवासाच्या दिवशी एकमेकांचं उष्टसुद्धा खाऊ नयेत हे तर आपल्याला माहीतच आहे. अगदी लहान मुलांचे असेल तरीसुद्धा खाऊ नये.
उपवासाचं पावित्र्य राखावं. त्याचबरोबर व्यसनांपासून चतुर्थीच्या दिवशी तर लांबच राहायला हवं. कुठल्याही उपवासाला मांसाहार करणं, मदिरा सेवन करणं हे वर्ज्य असतं. खरं तर हे एरवीसुद्धा वर्ज्य सांगितलं जातं, पण आपण व्रत घेतो, श्रद्धाभक्तीने ते व्रत करतो तेव्हा मात्र या गोष्टी निष्कू टाळायला हव्यात. मैत्रिणींनो, त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये काही समस्या असतील, जर तुमच्या शिक्षणात अडथळे येत असतील, घरात कुणाचं लग्न जमत नसेल, जर तुमच्या कुंडलीत काही दोष असेल, तर तुम्ही गणपती बाप्पांना शरण जाऊ शकता, गणपती बाप्पांची उपासना करू शकता. कारण की गणपती बाप्पा विघ्नहर्ता असल्यामुळे सगळीच विघ्न आपल्या आयुष्यामधून दूर करतात. ते बुद्धिमत्तेचे देवता असल्यामुळे विद्या प्रदान करतात आणि सगळ्याच सांसारिक अडचणीतून सुटका करतात. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.